क्या समझे हैं मोदी जी और अमित शाह जी? आप विश्व गुरु कहते हैं, कैसे का विश्व गुरु है? ऐसा भ्रम, ऐसा झूठे बातें कि भारत देश में कह कह के भारत लोगों का जिंदगी बर्बाद करने का ये जो बात है ना आपका, ये नहीं चलेगा। हम इसका टक्कर लेंगे और इस देश को बचा के रहेंगे। ये देश प्रेमी आंदोलन है, ये देशद्रोही लोग जो पार्लियामेंट से भाग रहे हैं और हमारे एमपीस को वहां से अमानत कर रहे, ये देशद्रोही है। अभी आपका फैसिज्म नहीं चलेगा। This video presented by Manur Multi Speciality Hospital, highly qualified and well experienced doctors team for emergency and trauma care 24/7 at Bali Hill Circle Ring Road, Gulbarga. आज भारत सरकार को अगर किसी से डेंजर है तो वो है बीजेपी से। बीजेपी का सत्ता साबित कर दिया है पार्लियामेंट में कि वो पार्लियामेंट को ही सिक्योरिटी नहीं दे सकते हैं। पार्लियामेंट को सिक्योरिटी का बात जो एमपीज उठाए थे कि उनको प्रश्न उन प्रश्न का उत्तर देने के बजाय ये लोग पार्लियामेंट से भाग गए। जो भाग गए पूरा देश से पहला, और जो तड़ीपार है वो गृह मंत्री बन गए हैं, और उन्होंने संसदों का प्रश्न का उत्तर देने के बजाय उन्होंने भाग गए। हम कहते हैं आप अगर पार्लियामेंट को सिक्योरिटी नहीं देते तो इस देश को कैसा देते? आप लोग भारत देश का वक्कुट व्यवस्था जो फेडरल सिस्टम है, इस सिस्टम को आप अपमान करे हैं, भारत देश का लोगों को अपमान करे हैं। पूरा हिस्ट्री में पार्लियामेंट में 150 तक एमपीज को अमानत करके उनका जो शासन कर लेना है अंदर सर्वाधिकार के तौर से उन्होंने शासन कर लिया, वैसा सत्ता कभी इस देश नहीं देखा है। तो ये बीजेपी सरकार इन्हों सर्वाधिकारी सरकार बन गया है। हालांकि इनका सिद्धांत तो हिटलर का सिद्धांत है, इनका सिद्धांत तो फैसिज्म का सिद्धांत है। ये बीजेपी सत्ता तो आरएसएस का, आरएसएस जो कहता है वो जारी करते हैं, उनको उन्हें बाहर डालते और इन्हें भाग जाते और इनका जो कानून कर लेना है वो कर लेते। तो ये क्या है? ये तो है फैसिज्म है, इसको कहता है फैसिज्म। मगर भारत देश में आजादी के तौर पे भी, आजादी के दिन में भी सीपीआई सीपीएम जो लेफ्ट पार्टीज है, जो कम्युनिस्ट है, उनका खून बहाकर उन्होंने इस देश को रक्षा करे है। अभी भी उन्होंने हम लोग सीपीआई सीपीएम जो कम्युनिस्ट है, लेफ्ट पार्टीज है, हमारा खून बहा के भी हम इस देश का रक्षा करते हैं। क्या समझे हैं मोदी जी और अमित शाह जी? आप विश्व गुरु कहते हैं, कैसे का विश्व गुरु है? ऐसा भ्रम, ऐसा झूठे बातें कि भारत देश में कह कह के भारत का भारत लोगों का जिंदगी बर्बाद करने का ये जो बात है ना आपका, ये नहीं चलेगा। अभी आपका फैसिज्म नहीं चलेगा। ये कहने के लिए आज सीपीआई सीपीआईएम हमने जंटी प्रोटेस्ट गुलबर्गा में करे है, कल इंडिया फेडरल कम्युनिटी से कल हुआ है, और हमने 2024 में इनका जो ये सर्वाधिकारी फैसिज्म है, हम इसका टक्कर लेंगे और इस देश को बचा के रहेंगे। ये देश प्रेमी आंदोलन है, ये देशद्रोही लोग जो पार्लियामेंट से भाग रहे हैं और हमारे एमपीस को वहां से अमानत कर रहे, ये देशद्रोही है। ये इसका टक्कर तो है ही, मगर अब हमेशा इसका जीत हो गया, इस देश का फेडरल सिस्टम का जीत हो गया है। वो भी होता है, वो सब करने के लिए लेफ्ट पार्टीज पूरा देश में काम कर रहे हैं। ಏನು ಪ್ರಶ್ನೆ ಅಂತ ಹೇಳಿ, ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಲೋಕಸಭೆ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ನಿಮ್ಮ ಭದ್ರತಾ ಲೋಪ ಆಗಿದೆ, ಈ ಭದ್ರತಾ ಲೋಪಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಸರ್ಕಾರ ಹೇಳಿಕೆ ಕೊಡಬೇಕು, ಗೃಹ ಸಚಿವರು ಹೇಳಿಕೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂತ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭ, ಏನು ಜವಾಬ್ದಾರಿ ವಹಿಸಿಕೊಂಡು ಹೇಳಿಕೆ ಕೊಡಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಗೃಹ ಸಚಿವರಾಗಿರ್ತಕ್ಕ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಇಂದ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಇಂದ ಓಡೋಗಿದ್ದಾರೆ, ಇದನ್ನ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಂಪಿಗಳಿಗೆ ಇವತ್ತು 146 ಎಂಪಿಗಳನ್ನ ಸದನದಿಂದ ಹೊರಗಾಕಿದ್ದಾರೆ. ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಸಂವಿಧಾನ ವಿರೋಧಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೃತ್ಯ, ಮತ್ತೆ ಸಂಸದೀಯ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದೊಳಗೆ ಇದು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಮೋದಿ ಶಾಹಿ ಏನು ಆಡಳಿತ ಸರ್ವಾಧಿಕಾರ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇದನ್ನ ಇದರ ಸಂಕೇತ ಅಂತೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಹಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಇದನ್ನ ವಿರೋಧಿಸಿ ನಿನ್ನೆ ಇಡೀ ದೇಶದೊಳಗೆ ಇಂಡಿಯಾ ಪಕ್ಷದ ಒಕ್ಕೂಟ ಪಕ್ಷದವರು ಎಲ್ಲರೂ ಇದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಅದರ ಅಂಗವಾಗಿ ಇವತ್ತು ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ಎಡಪಕ್ಷಗಳು ಭಾರತ ಕಮ್ಯುನಿಸ್ಟ್ ಪಕ್ಷ ಸಿಪಿಐ ಹಾಗೂ ಭಾರತ ಕಮ್ಯುನಿಸ್ಟ್ ಪಕ್ಷ ಮಾರ್ಕ್ಸ್ವಾದಿ ಸಿಪಿಐಎಂ ಕೂಡಿ ಇವತ್ತು ಚಳವಳಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದರ ಮೂಲಕ ನಾವು ಜನತೆಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ನಮ್ಮ ದೇಶದೊಳಗೆ ಸಂವಿಧಾನ ಬುಡಮೇಲು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಏನು ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಸದರು ಹೇಳಿದ್ರು, ನಾವು ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು ಇವತ್ತು ಅದು ಸಾಬೀತಾಗ್ತಾ ಇದೆ. ಸಂವಿಧಾನ ಅಡಿಯೊಳಗೆ ಏನು ಶಾಸನಸಭೆಯೊಳಗೆ ಲೋಕಸಭೆಯೊಳಗೆ ಚರ್ಚೆ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು, ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಯಾರು ಎಂಪಿಗಳಿದ್ರು
ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಜನ ಆಯ್ಕೆ ವೋಟ್ ಹಾಕಿ ಆರಕ್ಕೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿರತಕ್ಕಂತ 146 ಎಂಪಿಗಳನ್ನು ಸದನದಿಂದ ಹೊರಗಾಕೋದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಸಾಮಾನ್ಯದ ವಿಷಯ ಅಲ್ಲ ಅದು ಏನದು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿರತಕ್ಕಂತ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವವಾಗಿರತಕ್ಕಂತ ನಡೆಯಾಗಿದೆ ಇದು ಏನದು ಸರ್ವಾಧಿಕಾರದ ನಡೆಯಾಗಿದೆ ಇದನ್ನ ನಾವು ಬಹಳ ತೀವ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸುತ್ತೇವೆ ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಜನತೆಗೆ ಒಂದು ಜನತೆಗೆ ಒಂದು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇವೆ ಈ ಸರ್ಕಾರ ಬಯಲಾಗಿದೆ ತನ್ನ ಬಣ್ಣ ನಿಜವಾದಂತ ಬಣ್ಣ ತೋರಿಸಿದೆ ನಾವು ಈಗಲೇ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಂಡು ಬರ್ತಕ್ಕಂತ ಮುಂಬರ್ತಕ್ಕಂತ 2024 ರ ಎಲೆಕ್ಷನ್ ಒಳಗೆ ಇಂತ ಒಂದು ಜನವಿರೋಧಿ ಆಗಿರತಕ್ಕಂತ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕಿತ್ತೋಗಿಬೇಕು ಇಂತ ಒಂದು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕಿತ್ತೋಗಿಬೇಕು ಅಂತಕಂತ ವಿಷನ್ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಹಳ್ಳಿ ಹಳ್ಳಿಗೆ ಪ್ರತಿ ಮನೆಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಎಡಪಕ್ಷಗಳು ಇವತ್ತು ಬದ್ಧ ಆಗ್ತೀವಿ ಇವತ್ತು ಪಡೆ ತೋರ್ತೀವಿ ಆ ಮೂಲಕ ಈ ಸರ್ಕಾರನ ಕಿತ್ತೋಗಿಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಮುಂದಾಗ್ತೀವಿ ಅಂತಕಂತ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇವತ್ತು ಜನರಿಗೆ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಾವು ಇವತ್ತು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಎಡಪಕ್ಷಗಳು This video presented by Manur Multi Speciality Hospital, highly qualified and well experienced doctors team for emergency and trauma care 24/7 at Bali Hill Circle Ring Road, Gulbarga.